शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी असे छोटे छोटे व्हिडिओ आपणास उपयुक्त ठरतील। या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शनने लिंक आहे, तिथून पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाचन प्रेरणा दिवस कसा साजरा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहूयात मग। देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस राज्यातील शाळा महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। डॉक्टर कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा महाविद्यालयामध्ये केले जाणार आहे। डॉक्टर कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील या दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे। प्रत्येक शाळेतील तिसऱ्या इयत्तेपुढील प्रत्येक विद्यार्थ्यांनी 5 वाचन प्रेरणा दिनी किमान 10 छोटी 16 पानी पुस्तके वाचावी। या बेताने मुलांना वाचन, वाचनाची गती व वाचनाची सवय शिकवावी, जेणेकरून प्रत्येक वर्षी वाचन प्रेरणा दिनी राज्यातील शाळांमध्ये 20 कोटी पुस्तके वाचली जातील अशी योजना आहे। राज्यात सध्या 2.25 कोटी मुले शाळेत आहेत, त्यातील 1.85 कोटी मुले इयत्ता 3 ते 8 वर्गामध्ये आहेत। त्यामुळे वाचन प्रेरणा दिनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करणार आहेत। वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा। समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करून शाळेत पुस्तक पेढी तयार करावी। डॉक्टर कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा। प्रत्येक शिक्षकाने ऑक्टोबर अखेर डॉक्टर कलाम यांनी लिहिलेल्या किमान 1 पुस्तकाचे वाचन करावे। 1 व्यक्ती 1 पुस्तक भेट हा उपक्रम राबविला जावा। प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्याच्या वयाला अनुरूप होतील अशी पुस्तके भेट द्यावी। विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून वाचू आनंदी या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉक्टर कलाम यांच्या पुस्तकावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करणे, परिसरातील लेखक कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेते वाचन यांची उदाहरणे देऊन चर्चासत्रे घडवून आणणे, पुस्तकांचे वाटप करून वाचक दिन आणि अध्यापन दिन साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करून विविध पुस्तकावर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळाने पुढाकार घेऊन पुस्तके तुमच्या भेटीला यावर कार्यक्रमाचे आयोजन करणे असे विविध उपक्रम शाळा या व्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत। शाळा व महाविद्यालयाचे सर्व ग्रंथालयाने एपीजे अब्दुल कलाम वाचन कट्टा किंवा अनौपचारिक मंच तयार केला आहे, जेथे विद्यार्थी पुस्तक, लेखक आणि साहित्यिक कामावर चर्चा करू शकतात आणि चर्चा करू शकतात। शैक्षणिक संस्थाचे व्यवस्थापन, अतिथींना आणि विशेष प्रसंगी व या कार्यासाठी उपहारगृह इतर गोष्टीसह भेटवस्तू देण्याऐवजी गिफ्ट बुक देऊ शकतात। निरंतर वाचन करणे हे निश्चितपणे मनावर एक निरोगी व्यायाम आहे, म्हणूनच मी तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचनाची सवय वाढवण्याची विनंती करतो की त्यातून जास्तीत जास्त आपल्या मुलांना याचा फायदा मिळावा। वाचन प्रेरणा दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रत्येकाने वाचाल तर वाचाल अशा पद्धतीने हे युक्तितुरार्यात काम करायचं आहे। शाला निबंध स्पर्धा, भाषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी हा व्हिडिओ नक्कीच आपणास उपयुक्त ठरेल। आपणास या व्हिडिओवर विविध व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये असे सोपे साधे आणि निबंध आणि भाषण पाहायला विसरू नका। धन्यवाद।